पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करीत विरोधकांचं दिवाळं काढून एक दिवस आधीच दिवाळी साजरी केली आहे. तालुक्यात झालेल्या 11 ग्रामपंचायतींपैकी शिरडोण, चिंद्रण, नेरे, कानपोली, केळवणे, दिघाटी या 6 ग्रामपंचायतींवर भाजप युतीने झेंडा फडकविला आहे. तर शिवकर ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या उमेदवारांमध्ये समान मते मिळाल्याने चिठ्ठीने निर्णय विरोधात गेला. पनवेल तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यात ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी उत्स्फूर्तपणे मतदान झाले. यात पनवेल तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 90% मतदान झाले. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि एक एक निकाल बाहेर येऊ लागले. पनवेल तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप युतीने सर्वाधिक 6 ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातही भाजप रुजला असून शेकापची जोरदार पिछेहाट झाली आहे. विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेका पक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायती भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत भाजपने नेते दीपक यश मिळवलंय.